युक्रेनवर हल्ला केलेल्या रशियाची 9 फाइटर जेट्स गेल्या 24 तासात पाडली असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. गेल्या 9 दिवसांमध्ये रशियाची 39 लढाऊ विमानं आणि 40 हेलिकॉप्टर्स पाडली असा दावा युक्रेनने केला आहे. रशियाच्या विमानांवर युक्रेनच्या विमानविरोधी तोफांनी मोठा मारा केला, त्यात मोठं यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताने युद्ध थांबवण्यासाठी मदत करावी अशी साद युक्रेनने भारताला पुन्हा एकदा घातली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी युद्ध रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न करावे अशी मदत मागितली. पंतप्रधान मोदींनी रशियन अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा करून युद्ध थांबवावं अशी विनंती कुलेबा यांनी केली. रशिया युक्रेन वादात आणखी आगीत तेल ओतू नका असा इशारा चीनने अमेरिकेला दिलाय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी युक्रेनबाबत विधान केलं होतं, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांच्या बाजूने कोणती राष्ट्र उभी राहतात पाहूया असं विधान ब्लिंकन यांनी केलं होतं, त्यावर चीनने आगीत तेल ओतून वाद वाढवू नका असा इशारा दिलाय. युरोपीय संघाने युक्रेनला आर्थिक मदत पाठवली आहे. पहिल्या हप्त्यात युरोपीय संघाने युक्रेनला 500 दशलक्ष युरो पाठवले आहेत. आर्थिक मदतीबद्दल झेलेन्स्कींनी युरोपियन संघाचे आभार मानलेत. यामुळे स्थलांतर झालेल्यांना त्यांच्या तयारीसाठी मदत होईल असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. उरल एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाला इजिप्तहून उड्डाण करण्याची परवानगी मिळालेली नाहीये. खरं तर हे विमान इजिप्तहून रशियाच्या मॉस्कोला जाणार होतं, पण या विमानाला सायप्रसच्या हवाई हद्दीतून जावं लागलं. मात्र युरोपीय एअर एव्हिएशनने त्याला सायप्रसचं हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे काही रशियन प्रवासी इजिप्तमध्येच अडकून पडलेत.